एक गुंड आपल्या सहकाऱ्यांसह मंत्रालयात येतो. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि वाद सुरू होतो. तर मंत्रालयात नेमकं काय घडलंय, तो वाद काय आहे पाहूयात. तर हा व्हिडिओ आहे कुख्यात गुंड निलेश घायवळचा आणि जिथे हा व्हिडिओ बनवण्यात आलाय ते ठिकाण आहे मंत्रालय. आपल्या सहकाऱ्यांसोबत मंत्रालय परिसरात चालतानाचा हा रील बनवण्यात आलाय आणि तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झालाय. दुसरीकडे त्याच निलेश घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटोही व्हायरल होतोय आणि विरोधकांनी यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी तो फोटो ट्विट करत महाराष्ट्रात गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य, हे महाशय कोण आहेत, त्याचे नेमकं कर्तृत्व काय, याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय, पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते, आज ही काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही हा फोटो ट्विट करत सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. तर विजय वडेट्टीवार यांनी तर थेट व्हिडिओज ट्विट करत गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पहा वडेट्टीवार यांनी आणखीन काय काय आरोप केलेत. आज आपण पाहिलं की खुद्द मुख्यमंत्री भेटायला गेलेला आहे, पुन्हा मंत्रालयात रील तयार करतो, म्हणजे हे तर निलेश घायवा हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयामध्ये रील तयार करतो. बोलल्याप्रमाणे गुंडांना संरक्षण देणारं आणि गुंडांना पोसणारंच हे सरकार आहे, यात आता लपून राहिलेलं नाही. हा त्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे असं मी मानतो. हा कशी काय एवढी हिंमत करतो, एक जामिनावर गंभीर गुन्हे असलेला आरोपी मुख्यमंत्र्यांना दाव्या माळ्यावर मिळतो, त्यांचे सल्लागार कोण सल्ला देत आहे. आम्हाला माहित आहे की मुख्यमंत्री शिंदे कष्टातून मेहनतून उभे झाले, परंतु पक्ष पोडापोडी केल्यानंतर त्यांना एवढं पाशवी त्यांच्या मागे संख्याबळ असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे, गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे, याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी थेट निलेश घायवळ प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. त्यावर मंत्री दादा भुसेंनी मुख्यमंत्री लोकांमध्ये फिरत असतात, अनेक लोक त्यांना भेटतात, आरोप करणाऱ्यांचे सुद्धा असे शेकडो फोटोज दाखवता येतील, असं दादा भुसेंनी म्हटलंय आणि यावर उत्तर दिलंय. त्यामुळे आता या फोटो आणि व्हिडिओमुळे राजकीय वाद पेटलाय. निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड असून अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर असून मारणे टोळी आणि घायवळ टोळी असा संघर्षही पुण्यात सुरू असतो. त्याच निलेश घायवळवरून आता सत्ताधारी आणि विरोधक असाही संघर्ष पेटलेला दिसतोय. एकूणच या व्हिडिओविषयी, या फोटोविषयी तुमची मतं आणि यावरून पेटलेला राजकीय वाद याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.